नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झालेली आहे निवडणुका झाल्यानंतर निवडलेल्या सरपंच उपसरपंच आणि सदस्यांना किती मानधन मिळते याबाबत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो पाहूयात सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांना किती मानधन मिळते याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा जो जी आर दिसून येत आहे हा जी आर महाराष्ट्र एकोणावीस रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे आजही या जे आरच्याच अनुषंगाने मानधन हे दिले जाते मित्रांनो ग्राम विकास विभागातर्फे हा जी आर प्रकाशित करण्यात आलेला होता या जी आरचं टायटल होतं महाराष्ट्रातील सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत म्हणजे तीस जुलै दोन हजार एकोणावीसच्या या जी आरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे सरपंच पदावरती असलेले जे लोक असतील त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली होती या जे आर मध्ये आता सरपंचांना तसेच उपसरपंचांना तसेच सदस्यांना किती मानधन दिले जाते याबाबत या ठिकाणी या माहिती दिलेली आहे आता आपण या ठिकाणी या जे आर मध्ये ही माहिती सविस्तर पाहूया मित्रांनो या ठिकाणी या जी आर मध्ये प्रस्तावना दिलेली आहे ती सर्वप्रथम या ठिकाणी पाहूया महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व काळाच्या ओघात महागाई निर्देशंकात झालेली वाढ तसेच सरपंचाच्या कर्तव्यात झालेली वाढ विचारात घेऊन सरपंच मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या या वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेला सादर करताना दिनांक अठरा जून दोन हजार रोजीच्या भाषणात या कार्य शासनाच्या संबंधित मुद्द्याबाबत खालीलप्रमाणे घोषणा केली आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचे औचित्य साधून पंचायत राज व्यवस्थेचा पाया असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे मानधन लक्षणीय वाढ करण्याचे प्रस्तावित असून यासाठी सन दोन हजार एकोणावीस वीस या आर्थिक वर्षात रुपये दोनशे कोटी एवढा निधी राखून ठेवण्यात येत आहे संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक तीन अनुसार ग्रामपंचायतीचे लोकसंख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच ग्राम निधीतून खालीलप्रमाणे दरमहा सरपंचांना मानधन देण्यात येत होते मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाची बाब अशी आहे की मानधन हे फक्त सरपंचाला आणि उपसरपंचालाच दिलं जातं ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या कुठल्याही सदस्याला मानधन हे दिल्या जात नाही मित्रांनो या आधी मानधन हे फक्त सरपंचाला दिलं जात होतं मात्र दिनांक तीस जुलै दोन हजार ला जो जे आर काढण्यात आलेला आहे त्यानंतर उपसरपंचाला सुद्धा मानधन हे देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण आधी किती मानधन दिलं जात होतं ते सर्वप्रथम पाहूया त्यानंतर आता नवीन वाढीव मानधन हे किती दिले जाणार आहे ते सुद्धा या ठिकाणी आता आपण पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी आता आधी ग्रामपंचायत सरपंचांना किती मानधन हे दिले जात होतं हे या ठिकाणी पाहूया शून्य ते दोन हजार पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीमधील सरपंचांना एक हजार रुपये इतकं दरमहा मानधन हे देण्यात येत होतं यामध्ये शासन अनुदान टक्केवारी ही पंच्याहत्तर टक्के होती तसेच शासन अनुदानाची रक्कम ही सातशे पन्नास रुपये इतकी असायची त्यानंतर मित्रांनो दोन हजार एक ते आठ हजारपर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीमधील सरपंचांना दीड हजार रुपये इतकं मानधन हे दिलं जात होतं यामध्ये शासन अनुदानाची टक्केवारी ही पंच्याहत्तर टक्के होती तसेच शासन अनुदानाची रक्कम एक हजार एकशे पंचवीस रुपये इतकी असायची त्यानंतर आठ हजार एक पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीमधील सरपंचांना दोन हजार रुपये इतकं मानधन दिलं जात होतं तसेच शासन अनुदानाची टक्केवारी ही पंच्याहत्तर टक्के असून शासन अनुदानाची रक्कम ही एक हजार पाचशे रुपये इतकी असायची तर मित्रांनो आता या अनुदानामध्ये शासनाने वाढ केलेली असून आता शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे ते या ठिकाणी पाहूया माननीय मंत्री वित्त महोदय यांनी महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार एकोणास वीस या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तसेच उपसरपंचांना यापुढे मानधन अनुज्ञेय असेल ग्रामपंचायतीची लोकसंख्याने आहे वर्गवारी विचारात घेऊन सरपंचांना आणि उपसरपंचांना खालीलप्रमाणे दरमहा मानधन अनुज्ञेय राहील तर मित्रांनो आता जे सरपंच आणि उपसरपंच म्हणून जे निवडून येणार आहे त्यांना आता प्रत्यक्ष अनुदान मिळणार आहे ते या ठिकाणी आता आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी शून्य ते दोन हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला तीन हजार रुपये इतकं मानधन तसेच उपसरपंचाला एक हजार रुपये इतकं मानधन हे दिलं जाणार आहे यामध्ये शासन अनुदान टक्केवारी पंच्याहत्तर टक्के असणार असून सरपंचांना शासन अनुदान रक्कम ही दोन हजार दोनशे पन्नास रुपये इतकी असणार असून उपसरपंचांना सातशे पन्नास रुपये इतकी असणार आहे त्यानंतर दोन हजार एक ते आठ हजार पर्यंत लोकसंख्येच्या ज्या ग्रामपंचायतीमधील सरपंच आहे त्यांना चार हजार रुपये इतकं मानधन मिळणार असून उपसरपंचांना दीड हजार रुपये इतकं मानधन मिळणार आहे यामध्ये शासन अनुदानाची टक्केवारी पंच्याहत्तर टक्के असणार असून सरपंचांना शासन अनुदान रक्कम तीन हजार रुपये इतकी मिळणार असून उपसरपंचांना एक हजार एकशे पंचवीस रुपये इतकी मिळणार आहे त्यानंतर आठ हजार एक पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील सरपंचांना पाच हजार रुपये इतकं मानधन हे मिळणार असून अनुदानाची टक्केवारी पंच्याहत्तर टक्के असून सरपंचांना शासन अनुदान रक्कम तीन हजार सातशे पन्नास रुपये मिळणार असून उपसरपंचांना शासन अनुदान रक्कम एक हजार पाचशे रुपये इतकी मिळणार आहे सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणाऱ्या मानधनावरील खर्चापैकी पंच्याहत्तर टक्के खर्च शासन उचलेल उर्वरित पंचवीस टक्के मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ज्या ग्रामपंचायत निवडणुका होत आहे या निवडणुकामधून जे सरपंच आणि उपसरपंच निवडले जाणार आहे त्यांना दरमहा मानधन हे देण्यात येणार आहे मित्रांनो ग्रामपंचायतमधील जे सदस्य म्हणून फक्त निवडून आलेले असतात त्यांना मात्र कोणतंही मानधन हे दिलं जात नाही तर मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब पटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मिळत राहतील मित्रांनो तुम्हाला जर कधी हा जी आर डाऊनलोड करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा जी आर डाऊनलोड करू शकता तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र